दिवा शहरातील दातीवली रोडवरील सिम्बॉसिस कॉन्व्हेंट हायस्कूल शाळेचा अजब कारभार उघडीस आला आहे। लहान मुले कपाळावर टिळा लावतात किंवा विद्यार्थिनी कपाळावर टिकली लावतात म्हणून शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेत बैठका काढून गुडघ्यावर चालण्यास सांगतात, असे मुलांनी आपल्या पालकांना सांगताच ही बाब दिव्यातील आगरी कोळी संघर्ष समिती व बजरंग दलाच्या पदाधिकारी यांना समजल्यावर यांनी त्वरित शाळेत धाव घेऊन उपस्थित मुख्याध्यापकांना जाब विचारला। त्यावेळी शाळा प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली। अखेर आगरी कोळी संघर्ष समिती व बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाल्यावर शेवटी शाळा प्रशासनाने माफी मागत या पुढे असे प्रकार होणार नाही असे सांगितले। प्रसंगी किरण कृष्णा दळवी, विराज पाटील, सचिन भोईर, विनोद भगत, नयन भगत, वैभव पाटील, सोपान म्हात्रे आदी आगरी कोळी समाजातील पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। यावेळी पालकांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले। आज आम्ही आगरी कोळी संघर्ष समितीचे काही पदाधिकारी सिम्बॉसिस कॉन्व्हेंट हायस्कूल आणि आपले बजरंग दलचे अध्यक्ष युवाचे अध्यक्ष विनोदजी भगत यांच्यासोबत आम्ही सिम्बॉसिस स्कूलमध्ये गेलो होतो। त्याचं कारण असं आहे की काही आपले हिंदू धर्मीय मुलं आहेत तिथे जास्त प्रमाणात तिथे शिकतायत, हिंदूंचीच ती शाळा आहे। दिव्यामध्ये आम्ही मुस्लिम लोकांना इथे कधी स्थान दिलेलं नाही, यापुढे कधी देणार नाही आहोत। आणि आमच्या असं कानावर आलं की आपल्या हिंदू धर्मीय लोकांना हे टीका लावतात म्हणून तिथले शिक्षक त्यांना उठाभाषा काढून त्यांना पनिशमेंट करतात, याचा विरोध करण्यासाठी आज आम्ही त्या स्कूलमध्ये जाऊन आम्ही त्या शिक्षकांना विचारणा केली की तुम्ही असं का करता, तर त्या असे सरासपणे खोटे बोलत आहेत। आणि आज आम्ही या मुलांना हे साक्षीदार आहेत त्या पनिशमेंटचे, म्हणून ही मुलंच तुम्हाला थोड्या वेळात सांगतील की त्यांना कशाप्रकारे पनिशमेंट केली जाते। आणि या मुलांचं असं आहे की त्या याच्यामध्ये त्यांच्या क्लासमध्ये एक एक महिना लेक्चरसुद्धा होत नाही आणि लोकं भरमसाठ फीस तिथे घेतात। लवकर आलो तरी पण बाजूला काढतात आणि बोलतात तुम्ही टिकली लावले तुला पनिशमेंट, दररोज 60-70 उठाबाशा आणि डोप्यांवर चालायला लावतात आणि धावायला लावतात पूर्ण 20 एक घंटा पिरियड नाही घेऊन देत। कशावरून नाव धावायला लावतात? प्रशांत सर आणि तो एकच सर टिकली लावली तर मारतो उगाच, टिकली लावली टिकली लावली उद्या तो शिकाय विचार करेल की टिकली लावल्याने मी मला शाळेत जाऊन देणार नाही म्हणजे शिक्षण नाही म्हणजे तो टिकली लावणार नाही म्हणजे हे खच्चीकरण कुठे केले जाते। आज त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय की मी टिकली लावल्याने मग हे झाले सर्व, म्हणजे उद्या सगळे मुलं तेच विचार करतील की टिकली लावल्यानेच होते, म्हणजे हिंदू धर्माला कुठेतरी खच्चीकरण केले जाते। इंग्लिश मीडियम शाळा असून सुद्धा टॉकिंग इंग्लिश मीडियम मध्ये होत नाही, ती लोक सगळीजण मराठी आणि हिंदी मध्येच बोलतात आणि भरमसाठ फी वगैरे आहे, शाळेची वाया पुस्तक वगैरे शाळेमधूनच घेण्याचं अलाव करतात की बाहेरून घ्यायची नाही। मालकांची अशी अजून एक कंप्लेंट आहे की आम्हाला 100 पेजच्या बुक दिल्या जातात, त्याचं त्याची फी ते 200 पेजच्या बुकच्या एवढी आकारली जाते आणि त्यांची तिथे मोनोपोली आहे की आमच्या स्कूलमधूनच त्या वह्या आणि पुस्तकं घेतली पाहिजेत आणि त्याची दुसऱ्या स्टेशनरीच्या दुकानापेक्षा जास्त किंमत तिथे आकारली जाते। तर या बाबतीत पण आगरी कोळी संघर्ष समिती इथे विचार करेल आणि त्याचाही त्याच्याबद्दल त्यांच्याशी विचारविनिमय करून त्याच्यावरही बंधन टाकण्याचा आम्ही प्रयत्न करू।